आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. पुरे पुरे. हे 5 रुपये वारवायात टाकले तर कमीत कमी पुण्य तरी मिळेल. डिस्प्ले तुटला यार म्हणून मला कळलं नाही. सॉरी यार, बोल ना आता. काय झालं? आई पूर्ण हात दुखतोय. कशाने? कोणीतरी खेचल्यासारखं वाटतंय. मी जेवण नाही वाढू शकत. शॉक लागल्यासारखं वाटतंय. सहन नाही होते. खूप दुख. जरा हात पुढे कर पाहू. तुझा हात लागलेल्या वस्तूचा कोणीतरी कशासाठी तरी वापर करतो. काय बोलताय? कसं काय माहित नाही, पण तुझा हात लागलेली वस्तू तुझ्या विरोधकाच्या हाती आहे, म्हणूनच तुझ्या हातात विष चढत.
धन्यवाद, आत्ता जीवाजी वाल्यासारखं वाटतंय. ठीक आहे, आता जेवण वाढ. काय रे, जेवण तयार आहे ना? हो तयार आहे मला. वा वा छान. काय रे, तिने विष मिसळलेलं जेवण हा म्हातारा खायला घेतोय. हो ना, हे म्हाताराची पुंगी वाजणार वाटत. हो बाबा, आणि त्यात काय सांबर आहे मला काय. दादा दादा, एक मिनिट थांबा. आली रे. किती दिवस घरातलं जेवण खाणार? थोडं चेंज म्हणून हॉटेलचं जेवण खाऊन बघ. तू ऑर्डर केली आहेस का? हो दादा, तुला पण सोबतच ऑर्डर केलं होतं. हे ताट जरा बाजूला कर. ठीक आहे. घे. कसं आहे दादा? छान आहे. ही खूपच हुशार आहे. प्रॉपर्टी नावावर करायला म्हाताऱ्याची सही लागेल म्हणून म्हाताऱ्याला हॉटेलचं जेवण आणलंय तिने. हो बाबा, आपण हे जेवण जेवावं म्हणूनच तिने असा प्लॅन केला असेल. पण आपण जेवायचं नाही. हे अरे वेड्या, जीव जाणार कळल्यावर कोणी ते जेवण जेवणार आहे का मला सांग. आपण ते जेवायचंच नाही. हो नको बाबा. अजून थोडं देऊ दादा? नाही नाही, पुरे. चांगलं आहे. हो हो चांगलं आहे. यात हात धुवून घे. अगं तू पण खाऊन घे ना. ठीक आहे दादा. गोविंदम्मा. हा मॅडम, सर्व काढून ठेवलेस ना? तू तुझं काम कर, आम्ही जेवण वाढून. ठीक आहे मॅडम. या मुंबई पार्टीची पार्टीच होणार आहे आज. हो बाबा, हे मुंबईला पोहोचणारच नाही असं वाटतंय. चिमुकले, जेवलीस का तू? नाही. मी भरवू का तुला? ये. ड्रेस खूप छान आहे तुझा. अरे देवा, चल तोंड उघड. ही पोरगी पण आज जाणार वाटत. हो बाबा, चांगलंय ना. तीन तिकीट कन्फर्म. बरं झालं रे, आपण वाचलो बाबा. हो ना, आपण तर नेहमीच हुशारीने वागतो बाबा. हे गे खा. पोट भरले का? Oh.
आई आई माझ्या रूम मधला एसी चालत नाहीये, मी आज रात्री ना इथेच झोपते. आई ह्या बाई कोण आहेत? ती माझी फ्रेंड आहे, आता ती इथेच राहणार आहे. पण तुझी ही फ्रेंड मी म्हणजे मी कधी पाहिलं नाही ना. ती इतके दिवस ऋषिकेशला होती, आजच आली आहे. त्या काय साधवी आहेत का? तिची देवावर खूप श्रद्धा आहे. उगाच प्रश्न विचारत बसू नको, आज एक दिवस तुझ्याच रूम मध्ये जाऊन झोप, उद्या एसी रिपेअर करते. जा जा म्हटलं ना. अगं जा जा चल जा. काय रे, जेवण करून अर्धा तास झाला, अजूनही रूम मधून काही आवाज नाही आला. बाबा आज जाऊन बघायचं का? असं म्हणतोस? ठीक आहे चल. बाबा दार ठोकवा ना, थांब रे, वाजवा ना. बघितलं का रे, तोंडातून फेस येतोय, विष डोक्यात चढलंय वाटत. हॉस्पिटल मध्ये घेऊन जावं लागेल. ऍम्ब्युलन्स ला फोन कर, बोलव सर्वांना लवकर. मी दात घासतोय हे बघायला सगळ्यांना कशाला बोलतोय? दात घासताय काय? मग काय या प्रश्न अजून काय करणार रे? या प्रश्न अजून काय करू शकतो? दातच घासू शकतो. बरोबर बरोबर, दात घासताय तुम्ही. मग अजून काय करणार दिसतोय मित्रा? काही नाही काही नाही ना रे. मग दरवाजा कशा ठोठावला? तुमच्या रूम मधला टीव्ही चालू आहे ना? चांगला चालतोय की? आमच्या रूमचा टीव्ही चालत नाहीये ना, आणि उद्या भारताची मॅच होणार आहे, ती बघायचे ना आम्हाला, म्हणून आलेलो. तुमचा टीव्ही नीट चालतोय ना? मस्त चाललाय एकदम. तेच विचारायला आलो होतो. थँक्स हा थँक्स. चला येतो आम्ही. चला येतो. गुड नाईट. काय रे हा, हा खपला असेल असं वाटलं, पण हा तर दात घासत बसलाय. बाबा ते ना वेगळं विष असणार, हळूहळू चढेल असं वाटतं मला. मग आता तो सकाळी मरणार आहे असं म्हणतोयस का? माहित नाही, पण बाबा त्या पोरीला काय झालं का बघूया. ती पोरगी. हा चल. काय रे? हो बाबा खूप भूक लागली आहे. ए 11:30 वाजलेत आता, एवढ्या रात्री हॉटेल पण कुठेच चालू नाही मिळणार आपल्याला. तू एक अरे ती पोरगी जिवंत आहे, म्हणजे जेवणात विष नाही मिसळलंय, आपणच समजण्यात चूक केली. बाबा आपण मग हॉटेलमधनं जेवण का मागवलं? अरे तिला बाहेरचं जेवण खावंसं वाटलं असेल म्हणून. बाबा मग चला ना आपण ते खाऊन घेऊ. असं का? थांब. Hey!
आणखी तुझा. ए आरामात खा ना जरा. असा खातोय त्यावरून मला काही उरणार नाही वाटतं. दहा जन्माचा उपाशी वाटतं बाबा. हे काय बाबा, तुम्ही सगळं मला खूप भूक लागले बाबा. कसली पूजा करत आहात? ही शुभ रात्रीची पूजा करते. ही पूजा केल्यावर लग्न थांबेल ना? नाही, ही लग्न थांबवण्यासाठी नाही. रोज रात्री ही पूजा करून करून माझी शक्ती वाढली. माझी शक्ती एकदा वाढली की मी जे बोलेन तेच होईल. ओम काळे नमः. ओम काळे काळे नमः. पूजा चालू असताना त्रास देऊ नकोस. अरे देवा. ओम भद्रकाले नमः. ओम मेहरबानी करा आवाज कमी करा. देवीच्या रूम मधून हा आवाज येत असावा. देवीच्या रूम मधून.